तृप्ती याला काय झालं? काय झालं रे, असं का बसलायस? अरे सांग ना काय झालं? मला खूप टेन्शन आलंय पुढच्या शिक्षणाचं. दहावीमध्ये एवढे कष्ट करून खूप छान मार्क्स पडले. मला माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, पण या कोरोनाच्या काळात कुठे ऍडमिशन घ्यायचं तेच मला समजलं. अरे इतकंच ना, मग आता मेडिकल इंजिनिअरिंग आणि स्पर्धा परीक्षांसाठी पुण्या मुंबईला जायची काहीच गरज नाहीये. विट्यात सुद्धा आली अकॅडमी. या अकॅडमीने वैयक्तिक टॅब दिला आहे, घर बसल्या कुठेही अभ्यास करता येतो. आणि हे बघ, ऍप्लिकेशन तर इतकं सुंदर आहे, कुठल्याही विषयाचे कुठलेही टॉपिक्स कधी आणि कुठेही बघ पाहता येतात. ऑफलाईन सुद्धा अगदी एखाद्या पुस्तकासारखं. इतकेच नव्हे तर एका विषयासाठी दोन तज्ञ प्राध्यापक, एक टीचिंगसाठी एक कोचिंगसाठी. आणि हो, आपल्या आवडीनुसार करिअर मार्गदर्शन मिळून PCM, PCB आणि PCMB चे दोन्ही ग्रुप याच अकॅडमीत आहेत. काय सांगताय, अकॅडमी आहे तरी कोणती? श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी. चल तर मग, आजच तुझा आपण प्रवेश निश्चित करूया. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी विटा येते. फायनान्सच्या जाचाला कंटाळून काल विटा पोलीस ठाण्यावर महिलांनी मोर्चा काढलेला. फायनान्स कंपनी ही गेल्या कित्येक वर्षांपासून गरजू लोकांना कर्ज पुरवते, परंतु महाराष्ट्रभर गेली 7-8 महिने कोरोना आव असून उभा असतानाच अनेकांची बिकट परिस्थिती झाली. त्यातच बऱ्याच जणांनी मायक्रो फायनान्सची कर्जे काढली, परंतु कोरोनामुळे सर्वच व्यवसाय थंडावलेले असल्याने हप्ते भरणे कठीण होऊन बसले. यातच वसुली अधिकारी वसुलीसाठी त्रास देत असल्याने महिलांनी काल विटा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला व आपल्याला होणारा त्रास व्यक्त केलाय. शेतीचे काम सगळं बंद झालंय. मुलगी एक विडी आहे, तिला 2000 गोळ्या लागतील त्या महिन्याला. आणि आता पाक आमची तर संपलेली आहे, आमच्याकडे कधीही होईल तेव्हा भरतो. माझ्या नाव कर्ज आहे, ग्रामीण कुठे त्यांची सर येऊन शरणार असे म्हणले की घरातली वस्तू मी तुमची काय पण नेणार, मी हप्ता भरला तर ठीक, नाही भरला तर आमच्या कारवाई आमच्याने करू शकते. आणि मी इकते आहे, माझ्या घरात आहे आजार आहे. आता म्हणजे तिला पाण्याचा घोट सुद्धा घ्यायला होतो, त्या अवस्थेत मी असून शरणार सुद्धा मी कर्ज भरलेलं आहे. तर हे कर्ज माझं माफ व्हावं हीच माझी विनंती आहे. आता मला पूर्ण करायचं होत नाही, माझ्या मुलगा शुगर आहे, 5 झाली आणि मी सगळं मायक्रो फायनान्सचं कर्ज काढून सगळं पैसे मिळा घातले, त्यामुळे इथून पुढे आम्हाला हप्ता भरू शकणार नाही. आम्हाला कर्ज माफी पाहिजे ना, एवढीच आमच्या अपेक्षा. ग्रामीण कुठे साहेब आलो होतो, तर माझा मुलगा STDEPOत आहे, तर ते असे म्हणले की तुमचा मुलगा STDEPOत सरकारी कामात आहे, तुम्ही जर असं कर्ज नाही भरलं तर तुम्हाला तुमच्या पोराच्या नोकरीवर परिणाम होईल, असं काय होऊन देऊ नका साहेब. आम्ही कर्ज भरतो, पण हे आम्हाला लॉकडाऊनमुळे आम्हाला काही सुद्धा करता येत नाही आणि आम्ही 1 त्यांचा बुडविला नाही. बऱ्याचशा महिलांनी वेगवेगळ्या मायक्रो फायनान्स कंपनीच्या वतीनं काही कर्ज घेतलेली होती, 10-20-50,000 कर्ज ही मायक्रो कर्ज त्यांनी वाटप केली आणि हप्ते बांधून दिले. मार्चपर्यंत सगळी कर्ज नियमितपणे फेडण्याचं काम या महिलांच्याकडून चालू होतं, परंतु मार्चमध्ये 22 लॉकडाऊन पडला आणि कोरोनामुळे सगळ्या देशभर सगळं मार्केट विस्कळीत झालं आणि अशा पार्श्वभूमीवरती या महिलांना आता कर्ज भरणं अशक्य झालेलं आहे. आणि कर्ज वसुली करण्याची पद्धत आहे ती अतिशय जाचक आहे. ती जाचक अशी अर्थानं आहे की ते प्रतिनिधी घरामध्ये येऊन बसतात, पैसे दिल्याशिवाय उठणार नाही म्हणतात, बायकांना वाकडं बोलतात, आजारी पडल्याचं ढोंग करतात असं बोलतात, तुझा नवरा कुठं आहे, तुझे बाकीचे कुठं आहेत, आणि त्यांना बोलव, अशा पद्धतीची आरेवी ते करतात. आणि हे कोणत्याही संविधानामध्ये कोणत्याही कायद्यामध्ये बसत नाही, ना प्रायव्हेट लिमिटेडमध्ये बसतं, ना सहकारामध्ये बसतं, ना RBIच्या कोणत्या मार्गदर्शक तत्वामध्ये बसतं. आणि ही वसुली जर त्यांनी नाही थांबवली तर महिला त्यांना त्यांच्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने मी जे शिकवले त्या पद्धतीने उत्तर देतील असा विश्वास महिलांच्या वतीने मी आपणास करतो. जर आम्हाला मुदतवाढ मिळाली आणि लवकर कोरोना संपला तर आम्ही कर्ज भरायला तयार आहोत असं महिलांचं मत आहे, पण जर एकदा कदाचित लॉकडाऊन वाढला तर ती कर्ज सरकारनं माफ केली पाहिजेत अशी आमची आग्रह मागणी या ठिकाणी आहे. आम्हाला वेळ द्यावा आणि कोरोना संपल्यावर आम्ही सर्व कर्ज फेडू असेही सांगून आम्हाला मुदतवाढ मिळावी ही मागणी यावेळी करण्यात आली. सत्यजित सकट, 7 स्टार न्यूज, विटा.